नमस्कार मित्रांनो, दत्तात्रय निकम क्रिएशनवरती आपले स्वागत आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करून सादर करण्याचा एक माणस असतो. तसाच माणस एक आम्ही पारसिक हिल परिवारातर्फे पारसिक हिल शिखर ट्रेकिंग कळवा हा बेत आखला होता. दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी आम्ही या पारसिक हिल शिखर ट्रेकिंगचा म्हणजे पारसिक हिल पिनॅकल ट्रेकिंगचा अनुभव घेतला. त्याची माहिती आणि वृत्तांत आपल्या सोबत सादर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तसेच आम्ही विविध प्रकारचे व्हिडिओ आमच्या दत्तात्रय निकम क्रिएशन चॅनलवरती बनवलेले आहेत. त्यामध्ये आपणास काही हिस्टॉरिकल, ऐतिहासिक, सामाजिक आणि बरेच प्रवासाचे व्हिडिओजसुद्धा मिळतील. तर आजचा हा व्हिडिओ खास आहे, शेवटपर्यंत पहा. आणि आमचा प्रयत्न आपणास कसा वाटला तो तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तसेच आजची सफर खास होती. आमच्या पारसिक हिल्स मावळ्यांतर्फे आम्ही एकत्र जमलो. आणि आपणास पारसिक हिलबद्दल अजून माहिती असेल तर आमच्या दत्तात्रय क्रिएशनवरती एक मी खास व्हिडिओ बनवलेला आहे सफर पारसिक हिलची, तोसुद्धा आपण पाहू शकता. आमचं टार्गेट होतं ह्या पिनॅकल पॉईंटला, म्हणजे शिखरावरती जायचं. तिथे आम्हाला ध्वजरोहणासाठी थोडीशी बांधकामची आखणी करायची होती, कारण तिथे पिनॅकल पॉईंटवरती वर्षानुवर्ष एक ध्वज असायचा. तो ध्वज पडलेला आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही हा केलेला. तसेच पावसाळ्यातील वृक्षारोपणासाठी आणखी काही आपणास जागा उपलब्ध आहे का, त्या दृष्टीने ही एक सफर होती. एक छान ट्रेकिंग होता आणि माझा हा बऱ्याच वर्षानंतर चा हा ट्रेकिंग चा जो माणस होता तो पूर्ण झाला. चला तर मग सुरुवात करूया पारसिक हिल शिखर ट्रेकिंग कळवा. आमच्या प्रवासाची सुरुवात अंदाजे सकाळी 7 वाजता झाली आणि प्रत्येकाचे ध्येय होते फर्स्ट स्टेप पिनॅकल. आपण पाहू शकता नकाशामध्ये आपल्याला या इथे जायचे होते आणि त्यानुसार आपण प्लॅन केलेला होता. आणि आपण पाहू शकता दुसऱ्या याच्यामध्ये आपण एक झोनचा फोटो केलेला आहे. एक मीटिंग पॉईंट आहे, त्या मीटिंग पॉईंट्सला आम्ही सगळ्यांनी भेटायचं ठरवले. तिथे आम्ही सर्वजण अराउंड 6:50 ते 7 दरम्यान पोहोचलो. आणि तिथून आपण पाहू शकता की तो जो प्रवास चालू झालेला, तो प्रवास करत करत आम्ही एक एक झोन पार करत करत आम्ही शेवटी जेव्हा असेंब्ली पॉईंटला भेटलो तिथे थोडेसे फोटोज काढले. आणि त्याच्यानंतर पुढे चालत जात जात झोन 2A पर्यंत पोचलो. आणि तिथून झोन 3च्या बाजूने आम्ही पिनॅकल पॉईंटसाठी चढाईसाठी सुरुवात केली. आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये प्रवास पाहू शकता. आणि त्याचबरोबर हा प्रवास दाखवण्याचा एक माणूस हा सुद्धा होता की आम्ही जे वृक्षारोपण केलेले आहे पारसिक हिल प्लांटेशनतर्फे त्याचाही तुम्हाला अंदाज येईल कशाप्रकारे येथे वृक्षारोपण केलेले आहे. आणि प्रत्येक पारसिक हिल प्लांटेशन ग्रुपच्या सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून जी एक मोहीम किंवा चळवळ म्हणा जी चालू केलेली आहे ती अशीच बहारत जावो आणि त्याला असेच आपण सर्वांचे शुभाशीर्वाद लाभो हीच आशा करून आपला आजचा व्हिडिओ सुरू करत आहे. नमस्कार, कळवा पारसिक हिलची सफर आपण पाहू शकता. सकाळचे अंदाजे 8 वाजलेले आहेत, परंतु या ठिकाणी सूर्यदेव काही दिसत नाही आहेत. हा एक बघण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आजचं मिशन आहे पारसिक हिल प्लेटू टॉप. आजूबाजूचा परिसर आपण पाहू शकता. आमच्यावर आहेत गणेशजी कुंदर. गणेशजी हात दाखवा जरा. व्हेरी गुड. वरती आल्याच्या नंतर आपण पाहू शकता सूर्यदेव. चौपाटीचा परिसर, कळवा परिसर,
मिनेची गोळी माझी पहिल्यांदाच पहिलीच वेळ आहे इथपर्यंत येण्याची आणि हे सर्व शक्य झालेलं आहे पाचखील प्लांटेशन ग्रुपच्या सर्व सभासदांबरोबर आल्यामुळे. अमितजी देशमुख, सुहास नाईक, बाकी कुठे आहेत? गणेश काटे तुला गणेश पारसी खेल प्लांटेशन वरून आपले कळवा तिकडे बसू माझा फोटो काढते इधर भेटू. मस्त मेरे एक फोटो निकाल चौपाटी आमच्यावर आमचे मार्गदर्शक अनिल साहेब पोहोचले त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो. बाकीचा प्रवास एवढा करायचा आहे बघूया. सुरुवात तर चांगली झालेली आहे. हेच ते देह हीच ती परंपरा अशीच इथे चालू राहिली पाहिजे यासाठी एक प्रयत्न करून आमच्या पारसी खेल ग्रुप मी इथे पहिल्यांदाच आलो. सुभाषची कदाचित किती वेळ आहे, तिसरी वेळ आहे. खूप बरं वाटलं इथे वरती आल्याच्या नंतर. खूप वर्षाची इच्छा होती. फक्त मी खालून पारसी हिलच्या प्लांटेशनच्या कामासाठी यायचो तेव्हा फक्त तो पिनॅकलचं टॉप बघायचो आणि कधीतरी इथे जावं येईल अशी इच्छा होती. आपण पाहू शकता डोंगरावरून व्ह्यू कसा आहे. सुंदर आहे. हो यशाचे शिखर गाठल्याच्या नंतर होणारा आनंद आपण पाहू शकता. लाभले काय 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 पिनॅकल पॉईंटवरती पोहोचल्याच्या नंतर आमच्या पारसी खेल प्लांटेशनच्या सभासदांबरोबर काढलेले काही फोटो आपणासाठी शेअर करत आहोत. ज्या कामासाठी आम्ही गेलेलो त्या कामाचे सुद्धा फोटो पाहू शकता. या येथेच आम्ही थोडे खोदकाम केलेलं आहे आणि नवीन झेंडा बनवण्यासाठी झेंड्याचा पाईप आणि त्याच्यासाठी फाउंडेशन करण्यासाठी येथे खोदकाम केले. प्रत्येक वेळी सर्व साहित्य आपणाबरोबर घेऊन जाता येत नाही म्हणून यावेळी जी साहित्य नेली होती त्यातून त्या संधीचा फायदा घेऊन आम्ही वेळात वेळ काढून हे काम करून घेतलेले आहे. आता पुढच्या वेळच्या ट्रीपमध्ये येऊन ह्या झेंड्याच्या पाईपचे म्हणजे झेंडा लावण्यासाठी जो पाईप असतो त्याचे काम करून घेणार आहोत. असाच आनंद असा चालू होता आणि आता आपण फोटोमध्ये पाहू शकता जसे सुरेशजी आणि ईश्वरजी हे पुढच्या टोकाकडे बघत आहे तर आता पुढच्या टोकासाठी आम्ही प्रस्थान करत आहोत. वाहून गेलेलो कोणी पकडलं माहितीये मला. हा पीक झालेला आहे आता दुसऱ्या टॉपला. तुम्ही पकडलं ना सुरेश नव्हते कुठे मला कोणी तरी खेचलं माझी बॅग खेचली त्या वाचताना. हा नाही तुम्ही एक टॉप झालेला आहे आता दुसऱ्या टॉप साठी चाललेलो आहोत. कुठे आजचा दिवस असा आहे. हो आपण पाहू शकता
साहेबजी मागे सुहास आहे, अनिल आहेत आणि सुरेश साहेब आहेत. सुहास ओ साबजी साबजी करत, ओ साबजी साबजी करत आम्ही पोहोचलेलो आहे. आमची साबजी वरती आहेत गणेशजी. सॅम बहादूर हो थोडस छोटासा ब्रेक घेऊन आता सुरुवात केलेली आहे. आता आता मी तो टॉप तिथून उतरायचा आहे. छोटासा ब्रेक घेतलेला, पाण्याचा ब्रेक आहे. बुंदीचा लाडू खाल्लून आता सुरुवात केलेली आहे. अमित अमित कसं वाटतं? मस्त. बऱ्याच दिवसाच्या नंतर पारसिक समिट. खूप जय मुमरा देवी. जय मुमरा देवी. दुसरे शिखर पार केल्याच्या नंतर आम्ही एका सखल जागेवरती पोहोचलो. येथे सुद्धा आम्ही 1.5 वर्षापूर्वी काही बीजरोपण केले होते. तसेच काही छोट्या प्रमाणात रोपांची वृक्षारोपण केले होते. आता आपण पाहू शकता हा परिसर पूर्ण गवतीय झालेला आहे. आणि त्याच ठिकाणी पोहोचल्यानंतर जो आनंद असतो तो आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आपण या फोटोमध्ये पाहू शकता. धन्यवाद सुरेश सर, आपण एक छान क्लिक केल्याबद्दल. आणि असाच आमचा प्रवास चालू राहिलेला आहे. आणि आता आम्ही आमची ही जी सफर आहे किंवा ही फेरी आहे ती पूर्ण करण्याच्या मार्गावरती आहोत. आता आता थोड्या वेळाने आम्ही खाली उतरण्यासाठी परतीचा प्रवास करणार आहोत. आता आम्ही उतरणीचा प्रवास चालू केलेला आहे. माझ्या मागे सुहास आहे, त्याच्या मागे गणेश आणि अमित. पुढे भोसले साहेब गेलेले आहेत. अंदाजे आता जवळ 3.5 तासाचा प्रवास झालेला आहे, पण खूप मजा आली. ठीक आहे, उतरताना थोडंसं थकवा जाणवल्यासारखं वाटतो, कारण आता ॲक्च्युली नाश्त्याचं टाईम झालेलं आहे, त्याच्यामुळे हे असेल. पण खूप चांगला अनुभव होता. अशा ठिकाणी येण्याचा मजा येतेच, थोडा त्रासही होतो. पण जर का आयुष्यात काही वेगळं करायचं आहे किंवा जगण्याची खरी मजा घ्यायची आहे तर असे थोडेसं प्रवास केले पाहिजेत, थोड्या भटकंती केल्या पाहिजेत. हेच प्रवास आपल्याला एक नवी उमेद, नवी आशा देऊन ऊर्जा देतात. नवीन वर्षामध्ये ही सुरुवात झाली. आजच्या या पारसी हिल प्लेटूवरती जाण्याचा मुख्य उद्देश होता, तिथे आपला झेंडा जो लावलेला होता तो झेंडा पडलेला होता. नवीन झेंडा लावायचा आहे, त्याच्यासाठी जागेची पाहणी आणि मग तिथे त्याच्यानुसार नियोजन करून मग तिथे एक स्थायी रूपाने झेंड्यासाठी एक काठी म्हणजे पोल लावायचा आहे. कारण जेव्हा आपण खालून या पारसी हिलच्या डोंगराकडे पाहिले की रेल्वेमधून जाताना हा झेंडा दिसतो. आता आम्ही खाली उतरल्याच्यानंतर मी त्या टॉपचा फोटो करेन, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही कुठपर्यंत गेलेलो. इथे जाऊन या टोकावरती जाऊन प्रवास करत 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 या टोकावरती नंतर असेच असं करत करत करत
या टॉवरच्या इथून खाली आलेलं आहे आणि मैदानात पोहोचलेलं आहेत आमच्यावर आमचे मार्गदर्शक. मला इथे माझी पहिलीच ट्रेक असल्यामुळे मला खूप मदत झाली. येत जा, नेहमी नेहमी येत जा. येस, रस्ता कळाला आता. हो हो, एकटं जाऊन येऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण येथे थांबणार आहोत. दत्तात्रय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या. तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच धन्यवाद आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी.